पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणी आता येरवडा पोलीस ठाण्यातल्या दोन कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी अशी निलंबित केलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आहेत. तपासात दिरंगाई आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नाही हा ठपका ठेवत या दोघांचंही निलंबन करण्यात आलेलं आहे. मिकी घई आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत. मिकी, जर आपण बघितलं तर या पोर्शे कार ऍक्सिडेंटमध्ये ही सर्वात महत्वाची अपडेट म्हणावी लागेल, कारण ज्या पद्धतीने पोलिसांनी सुरुवातीला या संपूर्ण प्रकरणामध्ये दिरंगाई केलेली होती तेच पाहत स्वतः सीपींनी, पुणेचे जे पोलीस आयुक्त आहेत त्यांनी दोन जणांना निलंबन केलेलं आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडीकर या दोघांचंही या ठिकाणी निलंबन करण्यात आलेलं आहे आणि यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे की रात्री जेव्हा हा अपघात घडला त्याच्यानंतर तातडीने कंट्रोल रूमला याची माहिती देणं अतिशय गरजेचं असतं, त्यांनी ते देखील दिली नाही. आणि त्या दिवशी नाईट राऊंडवर जे वरिष्ठ अधिकारी अर्थात डीसीबी लेवलचे अधिकारी असतात त्यांना देखील या संदर्भातली माहिती त्यांनी दिली नाही. अर्थात त्यांचं याच्या मागचं हेतू काय होतं, त्यांनी काय या संदर्भातली माहिती कंट्रोल रूमला दिली नाही, किंबहुना एवढा मोठा अपघात होतो तर तुम्ही वरिष्ठांना या संदर्भातली माहिती देणं हे अत्यंत गरजेचं असतं, मात्र या दोघांनीही माहिती लपवली. त्यामुळं आता आपण बघितलं तर अशा पद्धतीने या दोन्ही कर्मचाऱ्यांना सस्पेंड करण्यात आलेलं आहे आणि यापुढे देखील यामध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांचं इन्व्हॉल्वमेंट दिसलं तर त्यांना देखील अशाच पद्धतीने कारवाई करण्यात येईल, कारण स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हे आदेश दिलेले आहेत. परंतु हा सर्वात महत्वाचा अपडेट, अत्यंत मोठी ही कारवाई म्हणावी लागेल या सगळ्या प्रकरणी. मिकी धन्यवाद, आपण जी माहिती दिली त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.